तरी आम्ही सर्वांना सरकारला बरेच वेळा विनंती केलेली आहे, याच्या आधी देखील अर्ज झाली, अर्ज दिला होता, त्याबरोबर आमच्या डायरेक्टर आमचे कर्नाटकचे जे डायरेक्टर त्यांच्याशी मीटिंग झाली होती, त्यात आम्ही प्रयत्न केला होता की त्यांना एक आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की काही करून ही वीज दर मागे घ्या, पण ते मागे घेतलेली नाही। त्यानंतर आम्ही त्यांना एक थोडंसं विनंती करण्यासाठी 3-4 वेळा प्रयत्न झाला, त्यानंतरही न झाल्यामुळे आम्ही रोडवर उतरून आज आमचा विरोध दर्शवत आहे। आज आमच्यावर सचिन सबनीस आहेत, ते विस्तृतमध्ये माहिती देतील, त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला इतर ॲसोसिएशन्सना हा सगळ्यांना झटका बसलेला आहे। आम्ही सर्व लोकांनी तुम्ही अप्रत्यक्षरित्या तुम्ही या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहात, पण तुम्हाला बोलता येत नाही, आम्हाला बोलता येत आहे। आम्ही सरकारला विनंती करतो की हे वीज दर मागे घ्यावे, आणि 50 जास्त ॲसोसिएशन्सनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, 52 ॲसोसिएशन्सनी त्यात भाग घेतला आहे, त्याचे सगळ्यांचे प्रेसिडेंट्स इथे उपस्थित आहेत। तसंच सचिनदा तुम्ही याच्याबद्दल विस्तृत माहिती द्या। नाही, आज बेळगाव हा कर्नाटकातला दुसऱ्या नंबरचा औद्योगिक शहर म्हणून मानला जातो, बेंगलोरनंतर बेळगावमधनं सर्वात जास्त एक्सपोर्ट, दुसऱ्या नंबरचा एक्सपोर्ट्स ॲज वेल ॲज GST आणि टॅक्स कलेक्शन होतं आहे। बेळगावचे जे उद्यमी आहेत ह्यांना कुठल्याही प्रकारची मदत न घेता, कुठलीही इंडस्ट्रियल इस्टेट अशी वेगवेगळी सेटअप न करता स्वतःच्या पायावर उभारून आजपर्यंत उद्योगधंदे उभा केलेले आहेत। बेळगावात कमीत कमी 32,000 लहान उद्यमी आहेत आणि कमीत कमी 1-1.5 लाख लोकांना ते एम्प्लॉयमेंट जनरेट करतायत। पण आता जे हे गेल्या जून महिन्याचं म्हणजे मे महिन्याचं बिल जून महिन्यामध्ये दिलं गेलेलं आहे, त्यात 30-70% विजेचा वाढ केलेला आहे, हा सहन करण्याच्या पलीकडे आहे। दरवर्षी 5-10% हा वाढ होत होता, आम्हीसुद्धा ते समजून घेऊन सहन करून पुढं जात होतो, पण ज्या वेळेला 30-70% वाढ होतो आहे हा सहन करणं शक्य नाही आहे, बिल भरणंही शक्य नाही आहे। लहान जे उद्योग चालवणारे लोक आहेत तर त्यांचे उद्योगधंदे सर्व बंद होण्याच्या मार्गावर आहेत। कमीत कमी 1-1.5 लाख लोक जे बेळगावात ह्या व्यवसायात गुंतलेले आहेत हे सगळे रस्त्यावर येणार आहेत। तसेच आपल्या इकडचे जे ट्रेडर्स आहेत, हॉटेल असोसिएशन्स आहेत, बाकी वेगळे असोसिएशन, ह्यांनासुद्धा मोठा, एक सामान्य माणसालासुद्धा फरक पडलेला आहे। एक सामान्य माणसातलं घराचं बिल 500 रुपये असतं तर ते 1200-1300 रुपये आलेलं आहे, ते कसं भरणार आणि काय करणार ह्याच्याबद्दल निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे। बरेच वेळा असं म्हटलं जातं आहे मागची सरकार ही सरकार, आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही, पण जी सरकार अस्तित्वात आहे त्यांनी ह्याच्याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे। महाराष्ट्रात जाणार काय म्हणून असे पण प्रश्न विचारले गेले। महाराष्ट्र असा एक प्रदेश असा नाही आहे, बरेचसे प्रदेश आहेत आपल्या भारतामध्ये जे चांगल्या सवलती देत आहेत, आणि आमचा सर्वांचा उद्देश, आम्ही कर्नाटकात जन्मलो आहे, कर्नाटकाची अभिवृद्धी व्हावी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढावं, पण त्याच्यासाठी सरकारनेसुद्धा सहकार्य करायला पाहिजे, आणि केलं तर आम्ही आपले इथले उद्योगधंदे वाढवून कर्नाटकाला देशातला सर्वात मोठा प्रगतशील उद्योगधंद्यातला राज्य करण्याच्या मागे आम्ही सगळे लागलेलो आहेत, पण ह्याच्यात सरकारची फार मोठी एक मदत लागणार आहे। आणि ह्या पॉवर बिलनं आम्हाला असं दिसत नाही आहे की ते त्या मानसिकतेत आहेत की आम्हाला मदत करण्याच्या, त्यासाठी महाराष्ट्रात जाणे किंवा हे जाणे हा प्रश्न नसतो। कुठल्याही दुसऱ्या राज्यात उद्योग चालवायचे शेवटला म्हटल्यावर ते कुठल्याही राज्यात जाऊ शकतात। त्याचबरोबर आपल्या बेळगावमध्ये